जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत माहिती घेणार आहोत मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा संदर्भात, सोबतच नवीन पोलीस भरतीचं काय हालचाल सुरू आहेत की नाही, पोलीस भरती होणार की नाही होणार। कारण बघा, आता बरेच दिवस झाले या गोष्टीला। सध्या राज्यामध्ये आचारसंहिता चालू आहे, विधानसभेची निवडणुकीची तयारी जोरदार चालू आहे। मग अशातच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अडकली ती म्हणजे आपली पोलीस भरती। आता मागच्या वर्षी जी काही 17,000 पदांची पोलीस भरती चालू आहे, कारण पोलीस भरती पूर्णपणे संपलेली नाही। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मुंबईचं अजून लेखी परीक्षा बाकी आहे, सोबतच पुणे कारागृहाचं ग्राउंड सुद्धा बाकी आहे, अजून बरेच ठिकाणचे ग्राउंड बाकी आहे, म्हणजे ग्राउंड सुद्धा झालेले नाहीत जी काही 17,000 पदांची पोलीस भरती होती ती। आणि या पोलीस भरतीचं ग्राउंड घेण्याची घाई एवढी जबरदस्त झाली होती, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। भर पावसामध्ये पोलीस भरतीचं मैदानी चाचणी सुरू होतं, मुंबईमध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, आता अनेक जिल्ह्यांमध्ये सिलेक्शन देखील झालेलं आहे, परंतु मध्येच आचारसंहिता लागल्यामुळे त्यांना हजर करून देखील हजरसुद्धा करून घेतलेलं नाहीये। अशातच बघा, मुंबई पोलीसचं लेखी परीक्षा जी आहे ते या महिन्यामध्ये होणार होतं, म्हणजे एक सर्वसाधारण त्यांचाच परिपत्रक आहे, मी काय माझ्या मनाने सांगत नाहीये, लक्षात घ्या, त्यांचाच परिपत्रक होता की नोव्हेंबरचा पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा किंवा चौथ्या आठवड्यामध्ये लेखी परीक्षा घेण्यात येईल। परंतु आता चौथा आठवडा देखील सुरू होईल, अजून लेखी परीक्षेचं काही अपडेट आलेलं नाहीये। साधारणतः मित्रांनो, लेखी परीक्षा जी आहे मुंबई परीक्षा मुंबईची, ती आता अडकली आहे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये। मग आता लेखी परीक्षा जी आहे ती आता विधानसभेचं आचारसंहिता संपल्यानंतरच होईल। म्हणजे साधारणपणे जर आपण बघितलं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये लेखी परीक्षा होऊ शकते, सॉरी मी तुम्हाला बोललो होतो ऑक्टोबर महिन्याचा पहिला, दुसरा, तिसरा किंवा चौथा आठवडा बोललो होते, मी नोव्हेंबर महिना बोललो होतो, समजून घ्या। तर बघा, या महिन्याचं म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये लेखी परीक्षा होणार होण्याची शक्यता आहे। आणि जर शेवटचा आठवड्यामध्ये त्यांनी आपल्याला म्हटलं होतं अजून 2-3 दिवस बाकी आहे, जर या 2-3 दिवसामध्ये जर काही झालं तर ठीक आहे, कारण रविवार आता बघतोय आपण 27 तारीख उद्याची आहे आणि उद्या रविवार आहे, म्हणजे पेपरचा अजूनपर्यंत अपडेट काहीच नाही। म्हणजे आता पेपर जे आहे ते जवळपास नोव्हेंबर महिन्यामध्ये गेला समजा, आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण कधी होऊ शकतो, आचारसंहिता संपल्यानंतरच। म्हणजे बघायला गेलं तर मुंबईचं लेखी परीक्षा ही नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगला होऊ शकते। म्हणजे अजून मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीला जे लेखीसाठी पात्र झालेले उमेदवार आहे त्यांना कमीत कमी 1 महिना चान्स अभ्यासासाठी आणखी मिळत आहे। बाकीची भरतीची प्रोसेस सुद्धा आचारसंहितेनंतरच होणार आहे। आता राहिला प्रश्न, सरजी हे 17,000 पदांची पोलीस भरती तर अजून पूर्ण झालेली नाहीये, नवीन पोलीस भरतीचं काय, ज्याची जाहिरात या महिन्यामध्ये येण्याची शक्यता होती। बघा, पोलीस भरती एक असा विषय आहे जो गरजेचा आहे, म्हणजे काळानुसार वेळानुसार भरती प्रक्रिया त्यांना राबवणंच राबवणं आहे। अजून पण भरपूर ठिकाणी रिक्त जागा आहेत, कारण भरती प्रक्रिया जर त्यांना काढायची नसेल तर त्यांनी डिसेंबरच्या अखेरपर्यंतचं रिक्त जागांचा अहवाल मागवला नसता। म्हणजे रिक्त जागांचा जवळपास संपूर्ण जिल्ह्यांमधून अहवाल मागवण्यात आलेला आहे, याचा अर्थ पोलीस भरती निघणार। सर्वसाधारणपणे 12,000 पदापेक्षा जास्त पदांसाठी पोलीस भरती निघण्याची शक्यता आहे। आणि आता जी काही पोलीस भरती आहे, ही पोलीस भरती याची सर्व तयारी जवळपास झालेली आहे की पोलीस भरती काढायची आहे, म्हणून कंपनी असेल, सगळ्या गोष्टी असतील, सगळं काही डिसाईड झालेलं आहे। म्हणजे ही जी पोलीस भरती आहे, नवीन पोलीस भरती, ही सुद्धा 100% होईल। तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील, डिसेंबर पर्यंत याची जाहिरात येण्याची शक्यता आहे।
म्हणजे डिसेंबर सर्व निवडणुका वगैरे पार झाल्या, सर्व काही पार झाल्या गोष्टी, तर डिसेंबर पर्यंत याची जाहिरात येण्याची खूप जास्त शक्यता आहे। बाकी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच सांगेल, तुम्हाला जर नसेल पटत की बाबा नाही पोलीस भरती निघणार, 2 वर्ष 3 वर्ष नाही निघणार, तर बिंदास तुम्ही तयारी नका करू। तुम्हाला कोणीही जबरदस्ती केलेली नाहीये की तुम्ही या पोलीस भरती द्या, तुम्ही पोलीस झाला तर पोलिसांचं कल्याण होईल म्हणून। तुमच्यासारखे लाखो मुलं आहेत जे रात्रंदिवस पोलीस भरतीची तयारी करतायत, मग तुम्हाला करायची आहे का नाही करायची आहे तुमच्यावरती डिपेंड आहे। आमचं सांगणं काम आहे बाबा असं असं चालू आहे, सध्याची कंडिशन अशी अशी आहे, तर पोलीस भरती येऊ शकते, तयारी करत राहा। शेवटी काय पोलीस होण्यासाठी सोपं खेळ तर राहिलेला नाहीये, संयम ठेवावा लागतो, मेहनत करावी लागते, अभ्यास करावा लागतो, तरच पोलीस होतो। असं तर झोपेतून उठून बाबा परीक्षा डिक्लेअर झाली मी आता तयारीला लागतो मग तयारी करतो मी होऊन जाईल भरती, तर नाही। जे विद्यार्थी मागच्या वर्षी 1-1, 2-2 मार्काने राहून गेलेले आहेत, कोणी वेटिंगला आहेत, कोणी कुठं आहेत, ते विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिस चालू आहे मित्रांनो। तुम्ही झोपेतून जागे व्हा, त्यांची प्रॅक्टिस चालू आहे, त्यांचा अभ्यासही चालू आहे। त्यांना असं वाटतंय की आता मी यावर्षी 1-2 मार्काने राहिलो, पुढच्या वर्षी 100% म्हणजे येणाऱ्या भरती म्हणजे माझं सिलेक्शनच झालं पाहिजे, या उद्देशाने पोरांची प्रॅक्टिस चालू आहे, लक्षात घ्या। बाकी तुम्ही समजदार आहे, तुम्हाला काय चांगलं आणि काय वाईट याच्यातला फरक चांगला कळतो। तुम्हाला पटत असेल तर पोलीस भरतीची तयारी करा, नाहीतर बिंदास करू नका। याच्यानंतर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जे आहे ती सत्य परिस्थिती पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। सर ज्यांना व्हिडिओ पटत असेल, आवडत असेल, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या, आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून त्या टॉपिकवरती मी व्हिडिओ घेऊन येईल। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।